डॉक्टर नीलम, अमावशा श्रावणाची आली घेऊन सणाला, अमावशा श्रावणाची आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदले सजवितो हो बैलाला, कृषीवल आनंदले सजवितो हो बैलाला। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, श्रावण महिन्यात अनेक सण जसे की नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी आपल्या भेटीला येतात। ह्याचबरोबर श्रावण महिन्याच्या शेवटी पोळा हा सण आपण साजरा करतो। यावर्षी पोळा हा सण 6 सप्टेंबर 2021 रोजी आपण साजरा करणार आहोत। सगळ्या पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे यूट्यूब चॅनल वेटनरी फार्म सूत्रामध्ये। या चॅनलचा मुख्य उद्देश आहे एज्युकेटिंग पशुपालक, म्हणजेच पशुपालकांना शिक्षित करणे। काही भागात श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला, तर काही भागात भाद्रपद महिन्यात पोळा साजरा करतात। हा सण महाराष्ट्रात तसेच विदर्भातील सीमेवर असणाऱ्या मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा, तर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा साजरा केला जातो। प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटत असतं की माझा बैल हा सगळ्यात उठून दिसावा आणि म्हणून बळीराजा आपल्या कुवतीप्रमाणे त्याचा साज शृंगार करतो। मात्र सण साजरा करतेवेळी अनेक चुकीच्या रूढी आणि परंपरांमुळे पशुधनाला इजा होऊ शकते। तर पशुपालक मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात अशाच काही चुकीच्या रूढी आणि परंपरा। तर पहिला प्रश्न आपल्याला असा पडेल की या दिवशी बैलांना आंघोळ घालणं योग्य आहे का, किंवा मग आपण आंघोळ घालताना कुठल्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात? आंघोळ घालायला काहीही प्रॉब्लेम नाही, परंतु हा सण जनरली पावसाळ्यात येतो, त्यामुळे या काळात नद्या, नाले, ओढे यात मुबलक पाणी उपलब्ध असते आणि मग शेतकरी या पाण्याचा पूर्ण उपयोग घेत आपल्या बैलाला इथे आंघोळीला घेऊन जातात। मात्र या साठलेल्या पाण्यामध्ये जीवाणू, विषाणू आणि परोपजीवी व त्यांची अंडी असू शकतात। दुसरी लक्षात घ्यायची बाब म्हणजे की कधी कधी बैलाच्या शरीरावर जखमा झालेली असते आणि या जखमेद्वारे सुद्धा संसर्ग होऊ शकतो। बैल हे पाणी सुद्धा पिऊ शकतात। या पाण्यामध्ये संपूर्ण गावातील जनावरे धुण्यासाठी येतात। यातून अन्य जनावरांच्या शरीरावरील परोपजीवी जसे की गोचीळ, उवा, लिखा व त्यांची अंडी निरोगी बैलांवरही प्रादुर्भाव करू शकतात। आपण बघितलं की सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक जलाशयात जर आपण आपल्या जनावरांना आंघोळ घातली तर कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, परंतु आता यावर काय उपाययोजना आपण करू शकतो याबद्दल जर आपल्याला समजलं तर जास्त चांगलं होईल। ह्यासाठी शेतकरी बंधूंना काय करायचं आहे की आपल्या बैलांच्या आंघोळीसाठी स्वच्छ पाणी वापरा। बैलांच्या आंघोळीसाठी जलसाठ्यातील गढूळ आणि दूषित पाण्याचा वापर टाळा। बैलांच्या समवेत गोठ्यातील सगळ्या जनावरांना जंतनाशक पाजणे गरजेचे आहे। तसाही पावसाळा ऋतू यायच्या आत आपण आपल्या जनावरांना जंतनाशक पाजतच असाल। जर बैल सार्वजनिक जलस्रोताच्या संपर्कात आले तर त्यांच्या शरीरावर बाह्य परोपजीवी नाशक औषधांची फवारणी करा। बैलांच्या शरीरावर काही जखम असल्यास त्याचा उपचार आपल्या पशु डॉक्टरांकडून लवकरात लवकर करून घ्या। या सणाला एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणवते, ती अशी की आपण शेतकरी बंधू आपले जनावरांच्या शिंगांना आकार देण्याचा किंवा साळण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे त्यांना असं वाटत असतं की आपल्या बैलाच्या शिंगांचा आकार एकदम व्यवस्थित असावा आणि त्यांनी ते जास्त बागदार दिसावे, त्यामुळे ते असं करणं किंवा ते शिंगांना साळणं कितपत योग्य आहे याबद्दल थोडस सांगा। ह्यासाठी चांगला उपाय म्हणजे शिंग साळणे शक्यतो टाळावे। साळण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू गंजलेली असल्यास धनुर्वात होण्याची शक्यता असते। शिंग साळण्यासाठी वापरले जाणारे साधन धारदार आणि निर्जंतुक नसले तर जखम होण्याची शक्यता असते। त्यातून शिंगाच्या कर्करोगाचा म्हणजेच हॉर्न कॅन्सर या रोगाचा धोका उद्भवतो। हॉर्न कॅन्सर झाल्यास तुम्हाला माहितच आहे पशुवैद्यकांना शिंग समूळ कापावे लागते, कारण तो एकच पर्याय आपल्याकडे असतो आणि आपल्याला माहितीच आहे अशा शिंग नसलेल्या बैलाची बाजारातील किंमत कमी होते।
शक्यतो टाळा आणि साळताना जर जखम झाली तर लवकरात लवकर आपल्या पशुवैद्यकांकडून उपचार करून घ्या आणि त्यासोबत तुम्ही धनुर्वात रोगप्रतिबंधात्मक लस सुद्धा टोचून घ्या. आता शिंगांना आकार देऊन शेतकरी बांधव काही थांबत नाही, त्याला रंगही द्यायचा असतो. कारण आपल्या बैलाचे जे शिंग आहेत ते अजून आकर्षक करण्यासाठी आपल्याला रंगही द्यायचा असतो. तर आता हा रंग देणं कितपत योग्य आहे किंवा याबद्दल काय उपाययोजना आपण करायला हव्यात याबद्दल थोडस सांगा. शिंग रंगवण्यासाठी जर शेतकरी बंधू ऑइल पेंटचा वापर करत असतील तर हे एकदम चुकीचं आहे. कारण अशा रंगामध्ये झिंक ऑक्साईड, टायटॅनियम डायऑक्साईड आणि कॅडमियम सारखी रसायने असतात आणि ही रसायने त्वचेसाठी घातक आहेत. बैलांची किंवा इतर जनावरांची शिंगे वरच्या बाजूनी जरी निर्जीव वाटत असली तरी ती निर्जीव नसतात, ती सजीवच आहेत. कारण जनावरांच्या शिंगांना अत्यंत अतिसूक्ष्म छिद्रे असतात, त्यावर रासायनिक रंगांचा वापर जर केला तर त्या रासायनिक रंगामधील विषारी घटक छिद्रांच्या द्वारे शोषले जातात व त्याचा दुष्परिणाम बैलांच्या आरोग्यावर होतो. यावर उपाययोजना म्हणजे शिंगांना रंगवूच नका. तुम्ही रिबीन बांधून सुद्धा शिंगांना आकर्षित करू शकता, शिंगांना सुशोभित करू शकता. आणि जर वाटतच असेल तर आवर्जून बाजारामध्ये शिंगांना रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग पण भेटतात, आयुर्वेदिक रंग भेटतात, त्याचा वापर करा. प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटत असतं की आपला बैल दष्टपुष्ट दिसावा म्हणून त्याला तेल किंवा मग अंड्याचं मिश्रण पाजलं जातं, म्हणजे तेलातून अंडी पाजली जातात. तर हे करणं कितपत योग्य आहे आणि बैल तजेदार किंवा मांसल दिसण्यासाठी आपल्याला वेगळे काय उपाययोजना करायला पाहिजे? मिश्रण पाजू शकतात पण हे मिश्रण जर चुकीच्या पद्धतीने पाजले तर हे अपायकारक होऊ शकतं. काय होतं, हे मिश्रण पाजल्यामुळे बैल ठसकतात आणि मिश्रण अन्न नलिकेऐवजी फुफ्फुसातून फुफ्फुसात जातं, म्हणजे श्वसन नलिकेमधून फुफ्फुसात जातं. फुफ्फुसाचा दाह म्हणजे निमोनिया ज्याला असं म्हणतात हा रोग सुद्धा होऊ शकतो आणि या रोगामध्ये जनावर दगावू शकते. तर ह्यावर उपाययोजना म्हणजे मिश्रण पाजताना योग्य काळजी घ्या. मिश्रण तुम्ही पाजाच, जनावर ठसकणार नाही ह्याकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी तेल आणि अंडी का पाजतात ह्याचं कारण समजून घ्या. ह्यात काय असतं, अंडी आणि तेलामध्ये सिद्ध पदार्थ आहे आणि प्रथिने सुद्धा आहे. हे सिद्ध पदार्थ आणि प्रथिने स्नायूंना बळकट करतात आणि वजन वाढवण्यास सुद्धा मदत करतात. तर यापेक्षा पर्याय म्हणून तुम्ही तेलबियांच्या पेंडीचा वापर करा. धोका टळेल आणि जनावरांना पोषक तत्वही मिळतील.